इथे बुद्ध लेणी परिसरामध्ये बुद्धमूर्ती ही वरती स्थापन केलेली होती लेणीच्या वरती, आणि त्या बुद्धमूर्तीची विटंबना केली आहे. आज आम्हाला सकाळी 10 वाजता माहिती पडलं, जेव्हा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मानवंदना देत असताना आम्हाला असं लक्षात आलं की इथल्या मूर्तीची विटंबना झालेली आहे, आणि ती मूर्तीची विटंबना म्हणजे ती तुकड्या तुकड्यांमध्ये विभागल्या गेलेली आहे. जेव्हा आम्ही इथे प्रत्यक्ष येऊन बघितली असता पोलीस प्रशासन आधीच इथे उपस्थित होते, आणि इथे येऊन बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ते आम्हाला पाहू पण देत नव्हते. तिथं मूर्तीवरती एक बॅनरसारखं एक बेडशीटसारखी ती त्यांच्या मूर्तीवर ते पांघरलेली होती, आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन मग म्हटलं त्यांना की आम्हाला पाहू तर देत नाही पण किमान आम्हाला त्या मूर्तीवरती चिवर धारण करू द्या. तर आम्ही भिक्षूंना सांगितलं, आणि चिवर धारण करत असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने तिथे चिवर धारण केलं की आम्हाला कोणाला मूर्ती कशी तुटली आहे किंवा मूर्तीची काय अवस्था आहे हे कोणत्याच लोकांना कुठेच कधीच कळू दिलं नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही मिनिमम 10-11, 11:30 दरम्यान मग आम्ही सगळ्यांनी म्हटलं की आपण आज ह्या निषेध मोर्चा केला पाहिजे, आणि त्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही मोर्चा काढून जेव्हा गेलो तिकडे त्यावेळेस प्रशासनाने इथले काही मूर्तीचे छोटे छोटे पार्ट होते ते सुद्धा ह्या लोकांनी आम्हाला तर दाखवलं तर नाहीच, पण ते मूर्तीचे छोटे छोटे पार्टसुद्धा एकत्र करून ते घेऊन गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं. आता जे मोठे पार्ट होते ते त्यांना नेता आले नाही म्हणून त्यांनी ते नेले नाही. आता हे एक प्रकारे आमच्यावर असलेला खूप अन्याय आहे. एक तर जे काय परिस्थिती झाली ती पण आम्हाला इथे या लोकांनी समजू दिली नाही पोलीस प्रशासनाने, आणि दुसरी गोष्ट ती मोठे अवशेष असल्यामुळे ते त्यांना नेता नाही आले. जर ते नेता आले असते तर कदाचित आपल्याला इथे काहीच करता आलं नाही. म्हणजे अशाला सुरुवात होत आहे, आणि अशा प्रसंगी ज्याची पूजा करून आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो, आमचं सर्व काही आहे, आमचं विश्व आहे भगवान बुद्ध, आणि त्या महान विश्व रत्नाला काही समाजकंठकांनी काल रात्रीला हानी पोहोचवली, आणि हानी सिंपलशी हानी पोहोचवली नाही तर मूर्तींच्या अनेक भागांना चुराचुरा त्यांनी करून टाकलेलं आहे, आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने भिक्खूसंघाला विश्वासात न घेता त्याचबरोबर त्या मूर्तीची अवहेलना होऊ नये या दृष्टीने भिक्खूसंघाला विश्वासात न घेता पोलीस प्रशासनाने आपल्या मनाने जसं वाटेल जुते घालून त्यांनी मूर्तीचे अवशेष उचलले असेल, दारू पिणाऱ्या लोकांनी मूर्तीचे अवशेष उचलले असेल, ही पद्धत नाही राहू शकत. भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर आम्हाला सुद्धा एक एक गोष्टीने सफा आणि पवित्रता धारण करून ते करावं लागत असते, आणि जर एखादी मूर्ती जीर्ण झाली तर त्याला उतरवताना सुद्धा एक विधी आहे, त्याचे अवशेष व्यवस्थित करण्याची एक विधी आहे, ती सुद्धा गोष्ट पोलीस प्रशासनाने न जपता सरळ सरळ जसं मनात येईल तसे अवशेष उचलले आणि सर्वांना बंदोबस्त करून एक दबाव आणून कोणत्याही प्रकारचं धार्मिक वातावरण प्रस्थापित न होऊ देता हेकेखोरीचं वातावरण इथे प्रस्थापित केलं आणि सर्व समाजबांधवांना भिक्खूसंघाला बाजूला ठेवून त्यांनी आपल्या पद्धतीने जसं करायचं तसं करून टाकलेलं आहे. हे पण आमच्या भगवान बुद्धांचा समाजकंटकांनी जो अपमान केला हानी पोहोचवली तो ती हानी झालेलीच आहे, आणि प्रशासनाने सुद्धा या पद्धतीने हानी पोहोचवली, आणि आतासुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाने एक सांगितलं की आम्ही हे सुद्धा उरलेलं मूर्तीचा भाग आहे तो त्यांनी उचलून नेता आला नाही त्यांना म्हणून ते थांबलेला, तो सुद्धा उचलून घेऊन जाणार तर आम्ही उचलून घेऊन जाणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तेव्हा आम्ही इथे बसलो, सर्व संघांनी निर्णय घेतला की असं बुद्धमूर्तीला आम्ही उचलू देणार नाही. संघांनी 2 निर्णय घेतलेले आहे. भंतेजींनी माहिती दिल्याप्रमाणे पहिला निर्णय हा आहे की ज्या समाजकंटकांनी हे कार्य केलेलं आहे त्या समाजकंटकांना सर्वप्रथम ताब्यात घ्यावं, त्यांच्यावर कोणत्या केसेस लावलेल्या आहे, कोणत्या कलमा लावलेल्या आहे त्या आमच्या भिक्खूसंघाच्या पुढे त्यांनी द्याव्यात, कळवाव्यात. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, त्वरित इथे बुद्धमूर्ती आज आम्हाला पूजा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी,
आज आमचा वर्षाचा पहिला दिवस आहे. तथागत बुद्धांची इथे पूजा केली जात असते आणि तेव्हा बुद्धांची पूजा करण्यासाठी नवीन मूर्ती त्वरित इथे उपलब्ध करून द्यावी. आणि आपण सर्वांनी ते जर उपलब्ध करून देणार नाही तर आम्ही स्वतः लावू, परंतु मात्र ही मूर्ती त्यांना उचलू देणार नाही आपण, असा संघाच्या वतीने, भिक्खू संघाच्या वतीने, त्याचबरोबर उपस्थित सर्व उपासक उपासिकांच्या वतीने निर्णय झालेला आहे. आणि परमश्रद्धे भिक्खू संघासोबत मी चर्चा केली. जानेवारी 2024 भद्रावती शहरामध्ये जी प्रसिद्ध ऐतिहासिक लेणी आहे आणि त्या लेणीवरती जी बुद्धांची मूर्ती टेकडीवरती ठेवलेली आहे, त्या मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केली, त्या घटनेचा आम्ही भद्रावती वासियांनी तीव्र निषेध करून भद्रावती बंदची हाक दिली आणि इथे मूर्तीची तोडफोड केली. समाजाच्या वतीने आम्हाला इतकंच सांगणं आहे की जे कुणी हे कृत्य केलं त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच पुरातत्व विभागांना देखील आमचं हे सांगणं आहे, जेव्हा इथे आम्ही येण्याचा प्रयत्न करते म्हणतात नाही हे आमच्या हातामध्ये आहे, तर मग पुरातत्व विभागवाले झोपले होते का? जेव्हा त्यांना माहिती आहे आज भीमा कोरेगाव शौर्य दिन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनवल्या जाते आणि आजच्या दिवशी ही घटना आम्हाला तरी असं वाटते का जाणून बुजून ही कृत्य केलेलं आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. भद्रावती वासी लोक कदापिही शांत बसणार नाही, जोपर्यंत या घटनेचा सूक्ष्ममोक्ष लागत नाही तोपर्यंत या जागेवरून आम्ही हलणार नाही. प्रशासनाला आमचं इतकंच सांगणं आहे की जे कुणी हे कृत्य केलं त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करावी, या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. वर्षाला सुरुवात होत आहे आणि अशा प्रसंगी ज्याची पूजा करून आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो, आमचं सर्व काही आहे, आमचं विश्व आहे भगवान बुद्ध आणि त्या महान विश्व रत्नाला काही समाजकंटकांनी काल रात्रीला हानी पोहोचवली आणि हानी सिंपलशी हानी पोहोचवली नाही तर मूर्तींच्या अनेक भागांना चुराचुरा त्यांनी करून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने भिक्खू संघाला विश्वासात न घेता त्याचबरोबर त्या मूर्तीची अवहेलना होऊ नये या दृष्टीने भिक्खू संघाला विश्वासात न घेता पोलीस प्रशासनाने आपल्या मनाने जसं वाटेल जुते घालून त्यांनी मूर्तीचे अवशेष उचलले असेल, दारू पिणाऱ्या लोकांनी मूर्तीचे अवशेष उचलले असेल, ही पद्धत नाही राहू शकत. भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर आम्हाला सुद्धा एक एक गोष्टीने सफा आणि पवित्रता धारण करून ते करावं लागत असते. आणि जर एखादी मूर्ती जीर्ण झाली तर त्याला उतरवताना सुद्धा एक विधी आहे, त्याचे अवशेष व्यवस्थित करण्याची एक विधी आहे. ती सुद्धा गोष्ट पोलीस प्रशासनाने न जपता सरळ सरळ जसं मनात येईल तसे अवशेष उचलले आणि सर्वांना बंदोबस्त करून एक दबाव आणून कोणत्याही प्रकारचं धार्मिक वातावरण प्रस्थापित न होऊ देता हेकेखोरीचं वातावरण इथे प्रस्थापित केलं आणि सर्व समाज बांधवांना भिक्खू संघाला बाजूला ठेवून त्यांनी आपल्या पद्धतीने जसं करायचं तसं करून टाकलेलं आहे. हे पण आमच्या भगवान बुद्धांचा समाजकंटकांनी जो अपमान केला, हानी पोहोचवली, तो ती हानी झालेलीच आहे आणि प्रशासनाने सुद्धा या पद्धतीने हानी पोहोचवली. आणि आतासुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाने एक सांगितलं की आम्ही हे सुद्धा उरलेलं मूर्तीचा भाग आहे तो त्यांनी उचलून नेता आला नाही त्यांना, म्हणून ते थांबलेला, तो सुद्धा उचलून घेऊन जाणार, तर आम्ही उचलून घेऊन जाणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तेव्हा आम्ही इथे बसलो, सर्व संघांनी निर्णय घेतला की असं बुद्ध मूर्तीला आम्ही उचलू देणार नाही. संघांनी दोन निर्णय घेतलेले आहे. भंतेजींनी माहिती दिल्याप्रमाणे पहिला निर्णय हा आहे की ज्या समाजकंटकांनी हे कार्य केलेलं आहे
त्या समाजकंटकांना सर्वप्रथम ताब्यात घ्यावं, त्यांच्यावर कोणत्या केसेस लावलेल्या आहे, कोणत्या कलमा लावलेल्या आहे, त्या आमच्या भिक्खू संघाच्या पुढे त्यांनी द्याव्यात, कळवाव्यात. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, त्वरित इथे बुद्धमूर्ती आज आम्हाला पूजा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. आज आमचा वर्षाचा पहिला दिवस आहे, तथागत बुद्धांची इथे पूजा केली जात असते आणि तेव्हा बुद्धांची पूजा करण्यासाठी नवीन मूर्ती त्वरित इथे उपलब्ध करून द्यावी. आणि आपण सर्वांनी ते जर उपलब्ध करून देणार नाही तर आम्ही स्वतः लावू, परंतु मात्र ही मूर्ती त्यांना उचलू देणार नाही आपण, असा संघाच्या वतीने, भिक्खू संघाच्या वतीने, त्याचबरोबर उपस्थित सर्व उपासक उपासिकांच्या वतीने निर्णय झालेला आहे. आणि परमश्रद्धे भिक्खू संघासोबत मी चर्चा केली आणि परमश्रद्धे भिक्खू संघाने मला महाराष्ट्र भिक्खू संघाचे सचिव म्हणून यापूर्वीच पदावर आसीन केलेलं